शरद पवार गट आक्रमक आहे। राष्ट्रवादीच्या मुख्यालयाबाहेर दिलीप वसे पाटील यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून जोडेमारो आंदोलन करण्यात आले। शरद पवार यांना स्वबळावर मुख्यमंत्री करता आलं नाही अशी खोचक टीका दिलीप वसे पाटील यांनी केलेली होती, त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटानं हे आंदोलन केलेलं आहे। स्वतःच्या जीवावर हा माणूस काहीच करू शकत नाही, पण पवार साहेबाच्या नावाने आणि आशीर्वादाने जो माणूस आयुष्यभर आमदार राहिला, मंत्री राहिला, सत्तेत राहिला, आज त्या माणसाची एवढी मज्जल जाते की पवार साहेबांविषयी अवमानकारक शब्द वापरतो। महाराष्ट्रातला युवक, मुंबईचा युवक, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कदापि सहन करणार नाही आणि ताकदीने आंदोलन करणार। आमच्या साहेबांच्या बद्दल अशा पद्धतीचं उद्गार काढतात, मला तर माहिती आहे त्यांचं डिपॉझिट यावेळी जप्त होणार आहे आणि पुढची सभा हे आमची त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे, शरद पवार साहेबांच्या नाही। त्यांनी कितीही कोंबडा हाकण्याचा प्रयत्न केला तरी तो उगवणारच, एवढं मी तुम्हाला सांगतो। आणि त्यांचा दारुण पराभव करणार ह्या इथं सगळी जनता, तिथला दारुण पराभव करणार पवार साहेबांची सभा तिथं होणार आहे आणि त्यांची जी पात्रता आहे त्या पात्रतेप्रमाणे आम्ही त्यांना ठेवणार। लाल मातीतली कुस्ती म्हणजे